रहस्यमय जगन्नाथ पुरी मंदिर आणि रथयात्रा. भारतातील ओडिसा राज्यात असलेल्या पुरी या ठिकाणी एक अद्भुत अशी गोष्ट आहे, जिच्यावर आजही विज्ञान काही प्रतिक्रिया देऊ शकलेलं नाही. विज्ञानाचे सर्व सिद्धांत इथे फोल ठरतात असं म्हणायला हरकत नाही. हिंदू संस्कृतीमध्ये एकूण 4 धाम आहेत, बद्रीनाथ धाम, द्वारकाधीश धाम, रामेश्वरम आणि शेवट म्हणजे जगन्नाथपुरी. आज आपण श्रीकृष्ण जिथे वास्तव्य करतात असं म्हटलं जातं अशा जगन्नाथपुरीविषयी माहिती जाणून घेत आहोत. मंदिरात अशा अनेक अद्भुत गोष्टी आहेत ज्या ऐकून अनेक लोक अचंबित होतात. पाश्चात्य गोष्टींचं अनुकरण करत करत आज आपण अशा ठिकाणी आहोत की अनेक लोक आता देव आहे की नाही यावर चर्चा करत आहेत. मात्र कदाचित तुमच्या या वादाला एक वेगळी दिशा मिळू शकते. लाकडांच्या मूर्ती असलेलं एकमेव जगन्नाथपुरी मंदिर. आपल्याकडे मंदिरात असलेल्या देवतांच्या मूर्तीया एकतर दगड किंवा धातूपासून बनवलेल्या असतात, मात्र जगन्नाथपुरी येथील मंदिरातील मूर्ती लाकडापासून बनवलेल्या आहेत. यामागे इतिहास दडलेला आहे. जगन्नाथपुरी मंदिरातील लाकडी मूर्त्यांच्या पाठीमागे असलेली कथा. 3102 जारा नावाच्या एका शिकाराने शिकार करत असताना चुकून एक बाण श्रीकृष्ण भगवान यांच्या पायावर मारला. यामध्ये श्रीकृष्ण यांचा मृत्यू झाला. जारा यांनी श्रीकृष्ण यांचा अंतिम संस्कार केला. त्यांची चिता जेव्हा शांत झाली तेव्हा जारा याला धातूचा एक तुकडा दिसला जो अजूनही चमकत होता. जाराला ही गोष्ट नक्की काय आहे हे समजलं नव्हतं, त्यामुळे त्याने ती गोष्ट घेऊन बाजारात विक्रीला घेऊन गेला. ती गोष्ट विकत तर कोणी घेतलीच नाही, मात्र यावर त्याला कोणी हातसुद्धा लावला नाही. नंतर जाराने कंटाळून ती गोष्ट एका लाकडावर ठेवून तिला पाण्यात सोडून दिलं. गुप्त साम्राज्य काळात अवंती येथील राजा इंद्रद्युम्न, जे भगवान विष्णू यांचे निस्सीम भक्त होते, त्यांना एक दिवस स्वप्नात विष्णू भगवान येऊन सांगतात की एका नदीत उडी घेऊन एका लाकडाच्या खोडात मी तुला मिळेल असं सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजाने नदीत डुबकी मारली. थोड्याच वेळात राजाला एक खोड मिळालं. कुठल्याही प्रकारे विलंब न करता राजा त्या लाकडाजवळ गेले आणि त्यांनी ते लाकूड महालात आणलं. राजाने अनेक सुंदर कारागीर असलेल्या सुतार लोकांना बोलावलं, मात्र त्यापैकी कोणीही त्यापासून मूर्ती बनवू शकलं नाही. अनेक दिवस काळ गेल्यानंतर एक सुतार राजाकडे आला आणि त्याने ही मूर्ती आपण बनवणार असं सांगितलं. मात्र त्याने अट घातली की मूर्ती बनवण्यासाठी मला 21 लागतील आणि या काळात माझ्याशी कोणीही बोलणार नाही किंवा माझ्या कामात काही अडथळा येणार नाही. राजाने ही अट मान्य केली. मूर्ती बनवण्याचं काम सुरू झालं. हळूहळू हे काम सुरू झालेलं होतं तर आवाज येत होते, मात्र नंतर आवाज येणं बंद झालं. अवंती येथील राणीला वाटलं की जेवण न मिळाल्यामुळे सुतार कदाचित मृत पावला असावा, म्हणून त्याने दरवाजा खोलण्यासाठी आग्रह धरला. राजाला देखील त्यांचं हे म्हणणं ऐकावं लागलं. जसा दरवाजा खोलला गेला तेव्हा त्यांना समजलं की इथे कोणीही सुतार नव्हता. त्यांना तिथे 3 मूर्ती बघायला मिळाल्या. या 3 मूर्ती होत्या भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बालभद्रा आणि त्यांची बहीण सुभद्रा. त्याच जगन्नाथ मूर्तीमध्ये ती धातूची गोष्ट ठेवलेली होती. ही धातूची गोष्ट इतर काही नव्हती तर ते होते भगवान श्रीकृष्णाचे हृदय. हे हृदय काय सामान्य मनुष्याचं हृदय नाही आहे, तर ते प्राचीन काळातील प्रगत असलेल्या तंत्रज्ञानाचं प्रतीक आहे. हे हृदय ऊर्जा देत असतं. आपल्याला हे माहीत आहे की दगड आणि धातू हे ऊर्जेचे वाहक होऊ शकतात, मात्र लाकूड हे ऊर्जेचं वाहक नसतं. त्यामुळे जगन्नाथपुरी मंदिरातील मूर्ती या लाकडापासून बनवलेल्या आहेत. प्रत्येक 12 एक असा दिवस असतो जेव्हा आपल्याला मंदिरात कोणालाच प्रवेश मिळत नाही. मंदिरातील मुख्य पुजाऱ्याच्या हातात मोठे दस्ताने घालून आणि डोळ्यावर पट्टी बांधून पुरी शहरातील पूर्ण वीज घालून हे हृदय एका मूर्तीतून दुसऱ्या मूर्तीत हलवलं जातं. ज्या पुजाऱ्यांनी इतिहासामध्येही केलेली आहे त्यांनी ही गोष्ट पाहिलेली नाही. या हृदयाला ब्रह्मपदार्थ असं म्हणतात. पुजाऱ्यांच्या मते त्यांनी ही गोष्ट हातात घेतल्यास त्यांना असं जाणवलं की त्यांनी हातात एखादा जिवंत ससा पकडलेला आहे. असं देखील म्हटलं जातं की एखाद्याने ब्रह्मपदार्थ पाहिला तरी त्या क्षणाला त्याचा मृत्यू निश्चित होतो, त्यामुळे प्रत्येकाला हे सुरू असताना डोळ्यात पट्टी बांधली जाते. मंदिरावरील ध्वज. जगन्नाथपुरी मंदिराच्या वर एक ध्वज आहे. हा ध्वज वैज्ञानिक सिद्धांताचा पूर्णपणे विरोध आहे. आपल्याला एक संकल्पना माहीत असेल, जिकडे हवेचा प्रवाह असतो तिकडे कोणतेही गोष्ट उडते, उदाहरण म्हणजे पतंग, ज्यामुळे जर एखादा ध्वज असेल तर तो सुद्धा त्याच दिशेला उडायला हवा. जगन्नाथपुरी मंदिरावर असलेला ध्वज पूर्णपणे याच्या विरोधी आहे. हा नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला उडत असतो. हे का घडतं आणि कसं घडतं याला आपलं विज्ञान देखील अजूनसुद्धा पुरावा देऊ शकलेलं नाही. या ध्वजाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे हा ध्वज दररोज बदलावा लागतो. या मंदिराचे जे पुजारी आहेत ते दररोज 214 उंच चढून हा ध्वज बदलतात. असं देखील सांगितलं जातं की जर एखाद्या दिवशी जरी हा झेंडा बदलला गेला नाही तर मंदिर 18 बंद होऊन जाईल. ओडिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील मंदिराविषयी आपण रहस्यमय गोष्टी जाणून घेत आहोत. जगन्नाथपुरी मंदिरातील प्रसादाचं रहस्य.
जगन्नाथपुरी येथे येणाऱ्या भक्तांमध्ये दररोज प्रसाद वाटला जातो. त्यासाठी हा प्रसाद दररोज बनवायला देखील घेतला जातो. मात्र या मंदिरात होणाऱ्या प्रत्येक घटनेत भगवान श्रीकृष्ण यांच्या लीला दडलेल्या आहेत. मंदिरात दररोज 500 लोकांसाठी प्रसाद बनवला जातो. कधी कधी भक्तांची संख्या ती हजारांच्या वर जाते, तरीसुद्धा हा प्रसाद आजपर्यंत कधी कमी पडलेला नाही. आजपर्यंत कधी एक अन्नाचा कणसुद्धा वाया गेलेला नाही. जर आपण हा विचार केला की अन्न कमी पडू द्यायचं नाही, जास्त देखील होऊ द्यायचं नाही, तर हा अंदाज मनुष्याने बांधणे कधीही शक्य नाही. प्रसाद वाटणे ही गोष्ट तर वेगळीच आहे, मात्र प्रसाद बनवण्याचं रहस्य देखील वेगळं आहे. लाकडाच्या वर 7 भांडे एकमेकांवर ठेवून प्रसाद बनवला जातो. विज्ञान आणि वैज्ञानिक सिद्धांत हेच सांगतं की सर्वात आधी खालच्या भांड्यातील प्रसाद तयार व्हायला हवा. मात्र पुरी येथील जगन्नाथ मंदिरात विज्ञान काम करत नाही असंच म्हणायला हवं. इथे सर्वात आधी सर्वात वर ठेवलेल्या भांड्यातील प्रसाद शिजतो, मग त्यानंतर दुसऱ्या वरच्या भांड्यातील आणि अखेर सर्वात खालच्या भांड्यातील प्रसाद तयार होतो. ही गोष्ट आजही कोणी समजू शकलेलं नाही. या मंदिराची सुंदरता शब्दात सांगता येणं कठीण आहे. हे इतकं भव्य मंदिर इतक्या पुरातन काळात कोणत्याही प्रकारे तंत्रज्ञान नसताना कसं बनवलं गेलं, हा प्रश्न नेहमीच पडतो. 214 फूट उंच असलेल्या या मंदिराच्या शिखराची सावली आजपर्यंत कधीच बघितली नाही आहे, कारण ती सावली पडतच नाही, सावली बनतच नाही, आणि त्यामुळे आपल्याला ती बघता येत नाही. आपल्याकडे एक दिवस 5 मिनिटांसाठी शून्य सावली दिन असतो, मात्र जगन्नाथपुरी मंदिराच्या शिखरावर असलेल्या कळसासाठी प्रत्येक दिवस हा शून्य सावली दिवस असतो. आपल्याला एक गोष्ट माहीत असेल की काही जागा या विमान उड्डाण करण्यासाठी प्रतिबंधित असतात, त्यालाच आपण नो फ्लाइंग झोन असं म्हणतो. इथे आपण कोणत्याही गोष्टी उडू शकत नसतो. पक्षी मात्र अशा ठिकाणी जातात, मात्र जगन्नाथपुरी मंदिराच्या वर कोणत्याही प्रकारे पक्षी, विमान, हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवले जात नाही. कदाचित पक्ष्यांना देखील इथे काय आहे हे माहीत आहे, जे आपल्याला माहीत नाही. सुदर्शन चक्र हे नाव तुम्ही ऐकलं असेलच, कारण हे भगवान विष्णू यांचं शस्त्र आहे. सुदर्शन चक्र हे अधर्म विनाशासाठी आहे. जगन्नाथ मंदिराच्या कळसाला जवला सुदर्शन चक्र आहे. तुम्ही हे सुदर्शन चक्र ज्या बाजूने बघाल त्या बाजूने तुम्हाला ते तुमच्या बाजूने असल्याचं दिसतं. भगवान जगन्नाथ म्हणजे त्यांच्या नावाचं जगाचा नाथ आहे. त्यांच्या दरबारात अनेक श्रद्धाळू आपली श्रद्धा ठेवून जातात, मात्र इथे फक्त हिंदू धर्माला दर्शनाची परवानगी आहे. इतर धर्माच्या लोकांना बाहेरून दर्शन घेऊन पाठवलं जातं. आपल्या जुन्या पंतप्रधान इंदिरा गांधी या जगन्नाथपुरी येथे दर्शनासाठी गेल्या असता त्या फारसी आहेत, त्यामुळे हिंदू नसल्याने त्यांना दर्शन परवानगी मिळाली नव्हती. 2005 साली थायलंड येथील प्रिन्सेस महाचिक्री सिरिंधोर्न या जगन्नाथपुरी येथे आल्या होत्या. त्यांनासुद्धा इथे प्रवेश दिला गेला नव्हता, कारण इथे परदेशी लोकांना प्रवेश नाही. त्यांच्यासाठी काही प्रयोजन केलं होतं, मात्र दर्शन बाहेरूनच घ्यावं लागलं. स्वित्झर्लंडमधील एका महिलेने या मंदिराला 1,78,00,000 रुपये दान केले. मंदिराचे निर्माण 12व्या शतकात झालं असावं. मंदिरासाठी दिलेल्या दान रकमेत ही सर्वात मोठी रक्कम आहे. त्या देखील हिंदू नाहीत, त्यामुळे त्यांनासुद्धा दर्शन बाहेरूनच घ्यावं लागलं होतं. प्रत्येक वर्षी जगन्नाथपुरी येथे जगन्नाथ भगवान यांची रथयात्रा निघते. 9 दिवसांचा उत्सव असतो. यात भगवान श्री जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बालभद्र यांना गर्भगृहामधून बाहेर काढून रथयात्रा घडवली जाते. असं मानलं जातं की भगवान या काळात बाहेर येऊन प्रजेतील सुखदुःख जाणून घेत असतात. प्रत्येक वर्षी या यात्रेचा भाग बनण्यासाठी जगभरातून अनेक लोक येतात. याशिवाय अनेक रहस्य घटना या मंदिराच्या बाबतीत आहेत, जसं की भगवान प्रत्येक वर्षी 15 दिवसांसाठी आजारी असतात आणि त्यामुळे तो काळ मंदिर बंद असते. खूप कमी लोकांना हे का होतं याचं उत्तर माहीत असेल. जगन्नाथपुरी हे मंदिर अपूर्ण अवस्थेत आहे, त्याला कोणी पूर्ण करत नाही, मात्र येणाऱ्या अनेक भाविकांच्या लक्षात ही बाब येते. आपल्याला यातून एक शिकवण मिळते की जीवनात सर्व काही अपूर्ण असतं, त्यामुळे मानवी शरीरात घेतलेला जन्म हा अपूर्ण आहे. आपल्या धर्माच्या अशा अनेक गोष्टी असतात ज्याविषयी आपल्याला माहीत नसतं. आपण डोळे बंद करून पाश्चात्य धर्माला आणि आचरणाला अनुसरतो. आपण हे विसरतो की आपण अशा धर्माशी नाळजुळून आहोत ज्याने जगाला संस्कृती, परंपरा आणि संस्कार या महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. मंडळी, जगन्नाथपुरीची माहिती आपल्याला आवडली असल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि इतरांना शेअर करा.